शेवगाव तालुक्यातील मुर्शदपूर धावनवाडी या गावामध्ये झालेल्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या बंधाऱ्याच्या कामांची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करावी अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य गंगा उर्फ शिवाजी खेडकर व ग्रामस्थांनी आज शेवगावचे तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अभियंता जलयुक्त शिवार अहमदनगरचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राम शिंदे व कृषी अधिकारी शेवगाव यांना देण्यात आले आहेत. यावेळी निवेदनात पुढे असे म्हटले आहे की बंधाऱ्याच्या कामात वापरण्यात आलेली रीती ही मातड स्वरूपाची व डस्ट निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आलेले आहे. काम चालू असताना वेळोवेळी तोंडी स्वरूपात तक्रार करूनही अधिकारी व ठेकेदार यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तसेच संबंधित बंधाऱ्यांची खोली अतिशय कमी प्रमाणात घेतली आहे. त्यानंतर कामाची पाहणी करणारे अभियंता यांच्याकडे ग्रामस्थांनी लेखी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. समोर वापरलंय त्याला ते मटेरियल वापरले ना, ते डस्ट वापरले, वाळू साधी वापरली आणि खोलीचं काम आहे ना, हे खोलीचं काम तर पाहिजे. पहिल्या लेवलच्या वड्याला ते पहिलीच माहिती फक्त हावर गेली ती, खाली खोल तर उकरलं नाही. आम्ही रुंद घ्या खोल घ्या आम्ही त्यांना म्हणून दमून गेलो, पण तिने ऐकलं नाही ती. आणि त्याच्या बद्दल आम्ही विरोधात त्या आउट इंजिनियर कडे तक्रार केली, लेखी तक्रार केलेली त्याची पोहोच आहे आमच्याकडे. नाही असं काही नाही, जे संबंधित अधिकारी असेल त्यांनी देखील या कामावर बारीक लक्ष देऊन इस्टिमेट प्रमाणे काम करून घ्यायला पाहिजे. परंतु त्यांनी देखील निश्चित स्वरूपात या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला दिसतोय आणि साहेब लोकांसुद्धा या ठिकाणी अधिकार कॉन्ट्रॅक्टदारकडून पैसे घेऊन या ठिकाणी त्यांची बिलं काढलेली असतील, तर निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार जो आहे तो हा अधिकाऱ्याला धरून झालेला आहे. त्यामुळं या ठिकाणी गावकऱ्याची मागणी आहे की बा या बंधाऱ्याची सखोल चौकशी होऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. तरी या कामाची पाहणी वरिष्ठांनी करण्याची मागणी यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शेवगाव तालुका सदस्य शिवाजी उर्फ गंगा खेडकर यांनी केली आहे. प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, शेवगाव.